नमस्कार विद्यार्थी मित्रों, आपल्या एम पी एस सी टच या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. आज आपण एक महत्त्वाचा टॉपिक बघतोय, सिम्प्लिफिकेशन, सरलीकरण. याच्यामध्ये काही एक्झाम्पल आपल्याला असे येतात की जी न सोडवताही आपण उत्तर देऊ शकतो. कोणत्याही परीक्षा असतील, म्हणजे एम पी एस सी असेल, केंद्र सरकारच्या एस एस सी असेल, आर्मी असेल, रेल्वे असतील, बँकिंग असेल किंवा पोलीस भरती, सरळ सेवेची तलाठी भरती असेल, या प्रत्येक एक्झामला तुम्हाला याच्यामध्ये एखादा एखादा क्वेश्चन दिसेल. हे एक्झाम्पल जर सोडवायचे म्हटलं तर खूप वेळ लागतो. मी प्रत्येक बॅचला ते सोडवण्याच्या मेथड वगैरे डिटेलमध्ये सांगतो, परंतु आपल्याला काही सोडवून त्याला, म्हणजे सोडवण्याला मार्क नाही, स्टेपला मार्क नाही, तर आपल्याला डायरेक्ट उत्तराला मार्क आहेत. आपल्याला जे आपला क्वेश्चन पॅटर्न जो आहे तो ऑब्जेक्टिव्ह आहे, डायरेक्ट उत्तर आपलं आलं चार ऑप्शनमधलं तर आपल्याला मार्क मिळतात. आपण आता त्याच्यापैकी काही आज आपण टाईप बघणार आहे, जवळजवळ 12 ते 15 वेगवेगळे टाईप आहेत ज्याचे जेणेकरून आपल्याला त्याच्या उत्तर डायरेक्ट पोचता येईल. आता बघा, त्याच्यातला आपण एक पहिला टाईप आज बघतोय, ते म्हणजे या ठिकाणी आपल्याला दिलं आहे की वर्गमुळात तीन बरोबर किती. म्हणजे पहिली गोष्ट याच्यामध्ये चिन्ह कोणतं आहे, तर वर्गमुळाचं चिन्ह आहे. आणि दुसरी गोष्ट काय, तर या ज्या टर्म आहेत 3 3 3 किंवा 7 7 7 किंवा MMM, या टर्म कुठं नाही कुठेतरी थांबलेत. म्हणजे याच्यामध्ये जर बघितलं थांबलेत, याचा अर्थ हे असं सलग चालू नाहीत, तर या ठिकाणी टर्म जर बघितल्या तर या तीन वर्गमुळात तीन ह्या 5 वेळा दिले, हे 6 वेळा दिले, हे 4 वेळा दिले. याचा अर्थ आपल्याला हे एक्झाम्पल लगेच बघितल्या कसं सोडवता येईल. तर पहिली गोष्ट बघा, आपण एक काम करायचं, जो याच्यातला जो नंबर आहे तो जसा या तसा सुरुवातीला लिहून घ्यायचा. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल 3. जर 3 लिहिलं असेल तर त्याच्यानंतर आपल्याला हे चिन्ह कोणतं आहे बघा. जर असं चिन्ह असेल तर आपल्याला माहीत आहे की आपण याला घनमूळ म्हणतो, हे असं चिन्ह असेल तर चौथ्या मुळात म्हणतो, आणि हे असं चिन्ह जर दिलं असेल तर याचा अर्थ वर्गमूळ. वर्गमूळ म्हणजे याच्यामध्ये कोणतंच मूळ नाही असं नाही, तर याचा अर्थ हे दुसरं मूळ. वर्गमूळ म्हणजे काय, तर दुसरं मूळ. हे जरी दिलं नसलं तरी आपण असं ग्राह्य समजायचं की हे इथं काहीच नाही म्हणजे काय आहे, तर दुसरं मूळ आहे. आता हे दुसरं मूळ असेल तर पहिली गोष्ट आपल्याला दुसऱ्या मुळाचे म्हणजे या ठिकाणी 2 कोणतं मूळ घ्यायचं आहे बघायचं. तर हे 3 3 3 3 किती वेळा दिलं आहे, तर 5 वेळा दिले. तर आपण 2 5 मूळ, आता 2 5 मूळ काय आहे, तर अगोदर 2 मूळ आपल्याला माहीत पाहिजेत, किंवा आपल्याला सांगता येईल 2 0 मूळ म्हणजेच 1, 2 पहिलं मूळ जे आहे ते 2 आहे, 2 दुसरं मूळ 4 आहे, 2 तिसरं मूळ 8 आहे, 2 चौथं मूळ 16 आहे, 2 5 मूळ जे आहे ते 32 आहे, 2 6 मूळ जे आहे ते 64 आहे, 2 7 मूळ जे आहे ते 128 आहे, 2 8 मूळ जे आहे ते 256 आहे. म्हणजे अशा पद्धतीने मूळ जे असतील ते वाढत जातील. म्हणजे काय, पहिल्यांदा इथं 2 पहिला म्हणजे 2 एकदाच घेतले, 2 दुसरा म्हणजे 2 × 2 केलं, इथं 2 तिसरा 2 × 2 × 3 वेळा केले. तर अशी मूळ आपल्याला घ्यायची आहेत. मग आता इथं जर आपण पहिल्यांदा बघितलं तर वर्गमूळ चिन्ह नाही, 3 3 हे 5 वेळा आहे, तर 2 5. आता 2 5 किती आहे, तर आपण इथं बघितलं 2 5 आहे 32. मग आपण उत्तर लिहिताना काय लिहायचं, तर याच्या या ठिकाणी 3 घातांक 31/32, म्हणजे हे जे 32 आहे ते 1 कमी करायचं आणि वर लिहायचं 31 आणि मग छेदाला 32. म्हणजे 2 5 जो घातांक आहे त्याची किंमत आहे 32. तर आपण लिहिताना लिहिणार 31/32. सेम तसंच आपल्याला पुढचं एक्झाम्पल कसं सोडवता येईल बघा. या ठिकाणी दिले वर्गमुळात 7 बरोबर किती. आता पहिली गोष्ट आपण काय, तर या ठिकाणी 7 हा नंबर लिहिणार, ठीक आहे. त्याच्यानंतर काय, तर 2 आपल्याला घातांक करायचा किती, तर हे किती वेळा आहे बघा, तर 6 वेळा आहे. 2 6 किती आहे, तर 64. आता 64 म्हणजे पहिल्यांदा आपण काय करतो, तर 64 1 कमी करून घेणं, 1 जर कमी केला तर आपल्याला सांगता येईल 63. म्हणजे आपण इथं लिहिताना उत्तर लिहिल 63/64, म्हणजे याचं जे उत्तर असेल ते 7 घातांक 63/64. सेम तसं आपल्याला पुढचं एक्झाम्पल सोडवतील, वर्गमुळात यम बरोबर किती. तर आता पहिला आपली स्टेप काय, तर या हा नंबर जस नो जो नंबर जे अक्षर असेल ते पहिल्यांदा जसं आहे तसं लिहून घ्यायचं. म्हणजे मी यम लिहिलं, त्याच्यानंतर हे यम किती चिन्ह कोणतं आहे, तर वर्गमुळात चिन्ह आहे म्हणजेच 2 घातांक. आणि त्याच्यानंतर आपण बघणार काय, तर हे किती वेळा आहे, 1 2 3 4, 2 4 2 4 किती आहे बघा, तर 16 आहे. 2 4 16 असेल तर आपण सुरुवातीला 1 कमी नंबर करून घेणार, तो म्हणजे 2 4 जर 16 असेल
तर आपण एक नंबर कमी करणार, म्हणजेच 15/16 हे आपल्याला उत्तर लिहिता येईल. ठीक आहे, हे समजलं असेल तर आपण नेक्स्ट पुढचा टाईप जो आहे तो आपण बघतोय. आपण आता इथं दुसरा टाईप बघतोय. बघा, इथं दिलंय घनमुळात 6, घनमुळात 6, घनमुळात 6, घनमुळात 6 बरोबर किती. आता सगळ्यात महत्त्वाचं आपण काही सांगितलं, जो नंबर दिसतोय तो सुरुवातीला लिहून घ्यायचा, म्हणजे या ठिकाणी आपण 6 लिहून घेणार. त्यानंतर आपण मुळाचा विचार करणार, तर इथं घनमूळ आहे, घनमूळ म्हणजेच कितवं मूळ, तर तिसरं मूळ. या ठिकाणी तिसरं मूळ आहे, ठीक आहे. मग आता हे किती वेळा आहे, तर 1, 2, 3, 4 चार टर्म आहेत, म्हणजेच 3 चा 4 आपल्याला सॉल्व्ह करून घ्यायचं आहे. आता आपल्याला माहीत आहे 3 चा घातांक 0 म्हणजेच 1, 3 चा पहिला घातांक जो असेल तो 3 असेल, 3 चा दुसरा घातांक जो आहे तो 9 आहे, 3 चा तिसरा घातांक जो आहे तो 27 आहे, 3 चा चौथा घातांक जो आहे तो 81 आहे, 3 चा 5वा घातांक जो आहे तो 243 आहे. आता आपल्याला या ठिकाणी विचारले की व घनमुळात 6, घनमुळात 6, घनमुळात 6, घनमुळात 6 बरोबर किती. आपण पहिल्यांदा 6 लिहिलं, घनमूळ आहे म्हणून 3 लिहिलं. ही टर्म 4 वेळा आहे, म्हणजेच 3 चा चौथा आहे किती, 81. आपण 1 नंबर कमी करणार, म्हणजेच किती, 80. लिहिताना इथं आपल्याला लिहायचं आहे 80/81, म्हणजे या एक्झाम्पलचं उत्तर असेल 6 चा घातांक 80/81. ठीक आहे, पुढं जर आपण बघितलं तर दुसरं एक्झाम्पल दिलं आहे, घनमुळात 13. आपण पहिली टर्म काय करणार, तर हे 13 आहे असंच लिहून घेणार. नंतर काय, तर हे 3, 3, 3 आहे, म्हणजे जिथं कितवं मूळ आहे, तर तिसरं मूळ आहे. किती वेळा आहे, 1, 2, 3, 4, 5 पाच वेळा आहे, म्हणजेच आपल्याला सांगता येईल 3 चा 5वा किती आहे, तर 243. आता 243 आहे, तर 1 नंबर कमी करणार आपण, म्हणजेच आपल्याला सांगता येईल 242/243, म्हणजेच आपल्याला उत्तर सांगता येईल 13 चा घातांक 242/243. सेम तसंच या ठिकाणी जर एक्झाम्पल बघितलं तर याच्यामध्ये चौथ्या मुळामध्ये 17, तर आपल्याला पहिलं उत्तर लिहिताना पहिली स्टेप काय, तर हे 17 आहे असंच लिहून घ्यायचं. नेक्स्टला जर बघितलं तर मूळ आहे 14, ठीक आहे. आणि हे किती वेळा आहे, 1, 2, 3 म्हणजेच 4 चा घन. आणि 4 चा घन किती आहे, तर आपल्याला सगळ्याशी माहीत आहे तो आहे 64. म्हणजे आपण लिहिताना कसं लिहिणार, तर 1 नंबर कमी, म्हणजेच 63/64, म्हणजे याचं जे उत्तर असेल ते असेल 17 चा घातांक 63/64. ठीक आहे, आपण याच्यानंतर पुढचा टाईप बघतोय. मध्ये बघा, अगोदरच्या टाईपमध्ये आणि या टाईपमध्ये आपल्याला फरक दिसेल. पहिली गोष्ट, वर्गमूळ आहेत, वर्गमुळात 6. पण त्या एक्झाम्पलमध्ये टर्म कुठंतरी थांबत होती, या एक्झाममध्ये टर्म हे थांबत नाही, कंटिन्यू ।। दिले, याचा अर्थ हे पुढं कंटिन्यू चालू आहे, जे वर्गमुळात 6, वर्गमुळात 6, वर्गमुळात 6, 6, 6, 6 असं कंटिन्यू चालू आहे. जर हे कुठं जर याचं उत्तर आपल्याला जर घ्यायचं असेल, तर मग आता याचं उत्तर काय, तर आपण जास्त न काही विचार करता हे जर कंटिन्यू इन्फिनिटी असेल, म्हणजे हे अनंत काळापर्यंत जर चालू राहत असेल, तर याचं उत्तर न सोडवता डायरेक्ट उत्तर लिहायचं. जो नंबर हा आहे तो जसाच्या तसा लिहायचा, म्हणजे याचं उत्तर असेल 6, याचं उत्तर असेल 19, आणि याचं उत्तर असेल पी अक्षर आहे, तर तसं जसं आहे तसं पी का, तर हे वर्गमुळात दिलं आहे पी, म्हणजेच आपल्याला डायरेक्ट घेता येईल याचं उत्तर पी. ठीक आहे, आपल्याला महत्त्वाचा चौथा टाईप बघायचा. या ठिकाणी दिलं आहे वर्गमुळात 6 अधिक वर्गमुळात 6 अधिक वर्गमुळात 6 .. म्हणजे अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये आणि या एक्झाम्पलच्या टाईपमध्ये फरक आहे. त्यामध्ये इथं चिन्ह नव्हतं कोणतं, या ठिकाणी चिन्ह वेगळं होतं. आता या ठिकाणी जर चिन्ह बघितलं तर या ठिकाणी बेरजेचं चिन्ह आलेलं आहे. अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये कोणतंही चिन्ह नव्हतं, म्हणजेच गुणाकाराचं चिन्ह होतं. आणि या एक्झाम्पलमध्ये जर बघितलं तर इथं चिन्ह जे आहे हे वजाचं चिन्ह आहे. जर वजाचं चिन्ह असेल आणि अधिकचं चिन्ह असेल, तर आणि ही टर्म जर इन्फिनिटी असेल, तर आपल्याला याच्यामध्ये बघा काय करता येईल. पहिली गोष्ट असं करायचं की हे 6 आहे, ठीक आहे, या 6 आपल्याला फोड करायचे. 6 फोड कशी करायची, तर सलग 2 संख्यांचा गुणाकार घ्या, किंवा अशा कोणत्या 2 संख्यांचा गुणाकार 6 येतो ज्याचा फरक 1 येईल. सलग 2 संख्यांचा गुणाकार, किंवा आपल्याला दुसऱ्या भाषेत सांगता येईल की अशा कोणत्या 2 संख्यांचा गुणाकार आहे ज्याचा फरक 1 येईल, तर आपल्याला सांगता येईल 2 × 3 जर केलं तर 2 × 3 = 6 आहे. मग आता अशा 2 सलग संख्या आहेत की ज्यांचा फरकसुद्धा 6 येतोय, तर 2 आणि 3. मग आपण एक काम करायचं, पहिली या एक्झाम्पलमध्ये वर्गमुळात 6 अधिक वर्गमुळात 6 अधिक वर्गमुळात 6 दिलं,
तर याच्यामध्ये चिन्ह कोणतं आहे आहे बघायचं, तर अधिक आहे. जर अधिक असेल तर यातलं जे मोठं मोठा अंक असेल तो आपल्याला लिहिता येईल, म्हणजे या ठिकाणी याचं उत्तर असेल 3. आणि नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये जर बघितलं तर वर्गमुळात 6 वर्गमुळात सो वर्गमुळात 6 वजा वर्गमुळात 6 वजा वर्गमुळात 6. आता हे वजा वजा असेल आणि तर आपण अगोदर जशी केली होती तशी 6 चे फोड काय तर 2 × 3, तर आपण याच्यातला वजा चिन्ह असल्यामुळं जो लहान नंबर आहे तो लिहून घ्यायचं. म्हणजे आपल्या गोष्ट लक्षात आली असेल, जर बेरजेचं किंवा वजाबाकीचं चिन्ह असेल तर जो नंबर दिला आहे त्याची फोड करायची. फोड करताना कशी, तर सलग दोन संख्यांचा गुणाकार किंवा दोन संख्यांचा गुणाकार त्या संख्येमध्ये 1 फरक पाहिजे. आणि जर अधिक बेरजेचं चिन्ह असेल तर आपण यातला मोठा अंक लिहायचा, आणि जर वजा चिन्ह असेल तर यातला लहान अंक लिहायचा. ठीक आहे, समजलं असेल. आता सेम तसंच जर बघितलं तर आपल्याला पुढच्या एक्झाम्पलमध्ये सांगता येईल, वर्गमुळात 12 अधिक वर्गमुळात 12 अधिक वर्गमुळात 12 हे दिले तर 12 फोड आपल्याला सांगता येईल. 12 फोड काय तर 3 × 12, म्हणजेच 3 आणि 4 गुणाकार 12 आहे. नंतर बघायचं काय, तर याच्यामध्ये चिन्ह कोणतं आहे, तर या ठिकाणी बेरजेचं चिन्ह आहे. जर बेरजेचं चिन्ह असेल तर आपण सुद्धा यातला जो मोठा नंबर आहे तोच लिहायचा, म्हणजे आपलं उत्तर असेल 4. पुढच्या एक्झाम्पलमध्ये जर बघितलं तर वर्गमुळात 56 वजा वर्गमुळात 56 वजा वर्गमुळात 56. आता 56 आहे, 56 फोड आपल्याला सांगता येईल, 7 × 56, 7 आणि 8 फोड आहे सगळ्यात महत्त्वाचं. त्याच्यानंतर जर बघितलं तर 7 आणि 8 जरी फोड असेल तर चिन्ह कोणतं आहे, तर या ठिकाणी वजा वजा वजा, म्हणजे वजा असेल तर आपल्याला सांगितले लहान नंबर लिहायचा, बेरीज असेल तर मोठा नंबर. याच्यातला लहान नंबर आहे हा, म्हणजेच आपलं उत्तर येईल 7. ठीक आहे, याच्यानंतर आपण बघा टाईप 5 बघतोय. याच्यामध्ये दिले वर्गमुळात 7 वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 7 अधिक डॉट 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 इन्फिनिटी. अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये आणि या एक्झाम्पलमध्ये फरक एवढाच आहे की अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये वर्गमुळात 7 वर्गमुळात 6 वर्गमुळात 6 दिलं होतं, म्हणजे ज्याच्यामध्ये जर बघितलं तर आपण काय करत होतो, तर सुरुवातीला जो नंबर आहे त्याची फोड करत होतो. फोड कशी करत होतो, तर आपल्याला माहीत आहे की सलग दोन संख्यांचा गुणाकार किंवा त्या दोन संख्यांच्या गुणा ज्या दोन संख्यांचा गुणाकार येतो त्या दोन संख्यामध्ये फरकसुद्धा 1 पाहिजे. आणि अशा संख्येतले जर बेरजेचं चिन्ह असलं तर मोठा नंबर लिहित होतो, वजा चिन्ह असेल तर लहान नंबर लिहित होतो. परंतु या एक्झाम्पलमध्ये याची फोडच होत नाही, 7 फोड जर करायचे म्हणलं तर येत नाही, किंवा इथं 15 जरी फोड होत असेल 3 आणि 5, परंतु याच्यामध्ये फरक 2 राहतो आहे, म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, तर या ठिकाणी हे वेगळ्या मेथडनं सॉल्व करायला लागेल. आता वेगळ्या मेथडनं म्हणजे काय, तर या ठिकाणी आपल्याला याचा फॉर्म्युला असा वापरता येईल. बघा फॉर्म्युला असा आहे, वर्गमुळात 4a + 1, त्यानंतर या ठिकाणी अधिक वजा 1/2/2. आता ही जर गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल तर आपल्याला या फॉर्म्युल्यानुसार सॉल्व करायचं, म्हणजे a म्हणजे काय, तर हा जो नंबर दिसतो याच्यातला तोच नंबर लिहून घ्यायचा. म्हणजे वर्गमुळात 4a + 1, त्यानंतर अधिक वजा 1/2, म्हणजे हे अधिक वजा जे आहे, जर याच्यामध्ये अधिक चिन्ह असेल तर आपण अधिक घ्यायचं, याच्यामध्ये जर वजा चिन्ह असेल तर आपण तिथं वजा चिन्ह घ्यायचं. यानुसार जर सॉल्व करायचं म्हटलं तर या एक्झाम्पलची किंमत किती येईल बघा, तर या ठिकाणी आपल्याला असं करता येईल, वर्गमुळात या ठिकाणी 4 × 7 + 1 + या ठिकाणी अधिक चिन्ह नाही, तर आपण या ठिकाणी सुद्धा 1 घेणार आणि 2, म्हणजेच नेक्स्ट स्टेपला 4 × 7 7 × 28 + 1 = 29, म्हणजेच उत्तर येईल वर्गमुळात 29 + 1 / 2. लक्षात आलं, या एक्झाम्पलचं उत्तर आलं वर्गमुळात 29 + 1/2. सेम तसंच आपल्याला पुढच्या एक्झाम्पलचं सॉल्व करता येईल. वर्गमुळात जर बघितलं तर 4 त्यानंतर हे 15 आहे असाच नंबर, त्यानंतर 1 आणि त्यानंतर या ठिकाणी अधिक चिन्ह आहे, तर आपण सुद्धा या ठिकाणी अधिक चिन्ह घेणार, 1 / 2, म्हणजेच 15 × 4 जे आहे ते 15 × 60 + 1, म्हणजे वर्गमुळातली जर आपण कॅल्क्युलेशन केली तर सुरुवातीला गुणाकार 15 × 60 + 1 = 61 + 1/2, म्हणजे याचं जे उत्तर असेल ते येईल वर्गमुळात 61 + 1/2. आता पुढचं एक्झाम्पल दिलं आहे, वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 5 ... तर या एक्झाम्पलच्या बाबतीत आपल्याला तोच फॉर्म्युला वापरता येईल. म्हणजे पहिल्यांदा सुरुवातीला हे 4 या ठिकाणी 5 आहे, तर 5 + 1
त्यानंतर जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल इथं मध्ये वजा चिन्ह नाही, तर आपण इथं मध्ये वजा घेणार एक छेद दोन, म्हणजेच पुढच्या स्टेपला चार पंचे वीस अधिक एक, म्हणजेच आपल्याला सांगता येईल वर्गमुळात एकवीस वजा एक आणि छेद दोन, म्हणजे याचं जे उत्तर असेल ते असेल वर्गमुळात एकवीस वजा एक छेद दोन. ठीक आहे, हे तिन्ही एक्झाम्पल या फॉर्म्युल्यानं आपल्याला सॉल्व्ह करायचे. हा वेगळा टाईप आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल दिले जर वाय बरोबर वर्गमुळात तीन अधिक वर्गमुळात तीन अधिक वर्गमुळात तीन अधिक डॉट 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 इन्फिनिटी बरोबर वाय बरोबर किती. म्हणजे हे एक्झाम्पल आपण ऑलरेडी फॉर्म्युल्यानं मगाशी सोडवले, पण तेच एक्झाम्पल विचारलं इथं काय तर त्याची रेंज काय, आन्सर न विचारता रेंज काय, म्हणजे हे कुठलं कुठंपर्यंत उत्तर असेल याचं. तर आता बघा, पहिली गोष्ट आपण हे वर्गमुळात तीन अधिक वर्गमुळात तीन अधिक वर्गमुळात तीन अधिक डॉट 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 इन्फिनिटी दिले, तर याचं उत्तर काय बघायचं म्हटल्यानंतर हा जो नंबर आहे तो पहिल्यांदा जसा आहे तसा घ्यायचा. मी जसा आहे तसा नंबर लिहिला तीन. ठीक आहे, आता तीन जर लिहिलं तर त्याच्यानंतर बघायचं याच्यावर चिन्ह कोणतं आहे. जर चिन्ह कोणतं आहे जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल चिन्ह जे आहे ते आहे अधिक, म्हणजे अधिक जर असेल तर आपण याच्या पुढं जायचं आणि जर वजा असेल तर आपण या साईडला यायचं. लक्षात आलं, आपण चिन्ह बघायचं, म्हणजे पहिल्यांदा तो नंबर जसा आहे तसा लिहून घ्यायचा, त्याच्यानंतर जे चिन्ह आहे जे साईन आहे ते महत्त्वाचं आहे, अधिक आहे तर आपल्याला पुढं जायचं आहे, जर वजा असेल तर पाठीमागं यायचं. त्याच्यानंतर जर बघितलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की ती म्हणजे काय, पुढं कुठंपर्यंत जायचं, तर पुढचे नंबर घेताना आपल्याला असं घेता येतील चार पाच सहा, म्हणजे हा सहा नंबर घ्यायचा. आता सहाच का घ्यायचा, तर याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो आपण पहिला क्रायटेरिया वापरला होता, सलग दोन संख्यांचा किंवा क्रमाने येणाऱ्या दोन संख्यांचा गुणाकार आला पाहिजे किंवा दोन संख्येच्या गुणाकारातला फरक एक पाहिजे, अशी संख्या कोणती, पुढची. आता चारचा गुणाकार केला तर दोन गुणिले दोन येतो आहे, फरक एकचा येत नाही. पाचचा तर काही संबंधच नाही. सहाचा तीन दोन्ही सहा येतो आहे किंवा बेत्रिक सहा येतो आहे, तर याचा अर्थ आपलं उत्तर येईल म्हणजे सहा. आता सहाची जर आपण फोड केली तर सहाची फोड असेल दोन आणि तीन, बरोबर. सहाची फोड काय तर दोन गुणिले तीन. आता दोन आणि तीन, तर याचा अर्थ आपलं उत्तर हे असेल दोन आणि तीनच्या मध्ये वायची किंमत असेल, म्हणजेच दोन आणि तीन याच्यामध्ये वायची किंमत आहे, म्हणून आपलं उत्तर हे आहे. सेम तसंच आपल्याला पुढचं एक्झाम्पल दिले, जर वाय बरोबर वर्गमुळात सात अधिक वर्गमुळात सात अधिक वर्गमुळात सात अधिक डॉट डॉट डॉट, तर वाय बरोबर किती. आता पहिली गोष्ट मी काही सांगितलं, जो नंबर आहे तो जसा आहे तसा लिहून घ्यायचा, म्हणजे या ठिकाणी सात. त्याच्यानंतर याच्यामधलं साईन बघायचं, जे साईन आहे प्लस, प्लस आहे म्हणजेच आपल्याला पुढं जायचं आहे. जर मायनस असतं तर पाठीमागचा नंबर सलग दोन संख्यांचा भाग जाणारा घेतला, सलग दोन संख्यांचा गुणाकार घेतला असता. परंतु पुढं आता प्लस आहे तर पुढचा नंबर, सातच्या पुढं कोणता नंबर येतो आहे बघा, सातच्या नंतर आपण लिहिता येईल आठ, दोन संख्यांचा गुणाकार नाही, नऊ म्हणजे सलग दोन संख्यांचा गुणाकार नाही, त्यानंतर नऊ सलग दोन संख्यांचा गुणाकार नाही, दहा सलग दोन संख्यांचा गुणाकार नाही, अकरा नाही, मग त्याच्यानंतर बारा, बारा याचा अर्थ बरोबर आहे तीन आणि चारचा गुणाकार आहे, सलग दोन संख्यांचा किंवा क्रमाने येणाऱ्या दोन संख्यांचा गुणाकार आहे, तीन चौक बारा. तर आता आपण एक काम करायचं, मग याचं उत्तर काय, तर तीन आणि चारच्या मध्ये, आणि असं आपल्याकडे ऑप्शन इथं आहे, म्हणजे आपलं उत्तर असेल तीन आणि चारच्या मध्ये वायची किंमत असेल. ठीक आहे, बघा आपण सहावा टाईप बघतोय, याच्यामध्ये दिलंय वर्गमुळात पाच अधिक वर्गमुळात तीन छेद वर्गमुळात पाच वजा वर्गमुळात तीन अधिक वर्गमुळात पाच वजा वर्गमुळात तीन छेद वर्गमुळात पाच अधिक वर्गमुळात तीन. जर असं एक्झाम्पल दिलं असेल तर आपण याचं डायरेक्ट उत्तर कसं घ्यायचं. आता याच्यामध्ये काही गोष्ट आहेत रॅशनलायझेशन मेथडनं, यानं याला गुणून यानं याला गुणून यांचा या दोघांचा गुणाकार करून वगैरे ते कॅन्सल करणं वगैरे, तेवढा वेळ आपल्याला परीक्षेला नाही. तर तेवढा वेळ नसेल तर पहिली गोष्ट काय, एक बघायचं की याच्यामध्ये फरक कितीचा आहे. फरक दोनचा आहे का सगळ्यात आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, म्हणजे काय तर पहिल्यांदा बघायचं ते काय फरक दोनचा आहे का. तर फरक दोनचा असेल तर आपल्याला पुढं सॉल्व्ह करता येईल. म्हणजे आता पहिली गोष्ट पाच आणि तीनच्यामध्ये फरक दोनचा आहे, ठीक आहे. फरक दोनचा जर असेल तर मग आपण दुसरं काय बघायचं, तर याच्यामध्ये चिन्ह कोणतं आहे. तर याच्यामध्ये चिन्ह आहे बेरजेचं. याच्यामध्ये चिन्ह जर बेरजेचं असेल तर आपल्याला उत्तर लिहिता येईल डायरेक्ट यांच्या दोघाची बेरीज, पाच अधिक तीन म्हणजेच उत्तर येईल आठ. लक्षात आलं, याचं उत्तर येईल आठ. कसलंही सॉल्व्ह करत बसू नका, डायरेक्ट उत्तर येऊया. आता सेम दुसरं एक्झाम्पल जर बघितलं तर वर्गमुळात सतरा वर्गमुळात पंधरा, वर्गमुळात सतरा अधिक वर्गमुळात पंधरा छेद वर्गमुळात सतरा वजा वर्गमुळात पंधरा अधिक वर्गमुळात सतरा वजा वर्गमुळात पंधरा छेद
वर्गमुळात 17 अधिक वर्गमुळात 15 दिले. तर आता पहिल्यांदा याच्यामध्ये फरक 2चा आहे का, तर आहे. 17 वजा 15 जर केलं तर फरक 2चा. जर फरक 2चा असेल तर सगळ्यात महत्त्वाचं चिन्ह कोणताही बघायचं, बेरीजेचं चिन्ह आहे. बेरीजेचं चिन्ह असेल तर आपण डायरेक्ट बेरीज करायची, म्हणजे आपल्याला उत्तर असं घेता येईल 17 अधिक 15 होईल 32. आता हे आपलं उत्तर आलं. आता बघा दुसरी गोष्ट याच्यामध्ये आपल्याला अजून एक गोष्ट सांगता येईल की जर बेरजेचं चिन्ह नसेल आणि जर तिथं वजा चिन्ह असेल तर आपण याच्यामध्ये थोडासा चेंजेस करायचा. हे दोन एक्झाम्पल समजले असतील. बेरीज असतील तर आपण फरक 2चा असेल तर डायरेक्ट बेरीज करून घ्यायची, आणि जर वजाबाकी असेल तर आपल्याला असं करता येईल, म्हणजे या ठिकाणी जर मध्ये वजा चिन्ह असेल तरीसुद्धा आपण पहिल्यांदा काय बघायचं, फरक कितीचं आहे, 2चा आहे. 5 आणि 3 फरक 2चा आहे. जर 2चा असेल तर सेकंडला काय, तर या ठिकाणी चिन्ह कोणतं आहे, तर वजा चिन्ह आहे. वजा चिन्ह असेल तर आपण जास्त न काही विचार करता एक काम करायचं, या ठिकाणी 2 लिहायचं आणि वर्गमुळात या दोघांचा गुणाकार, म्हणजेच 5 × 3, तर आपल्याला या ठिकाणी सांगता येईल 2 वर्गमुळात 5 × 3 = 15, म्हणजे याचं जे उत्तर असेल ते 2 वर्गमुळात 15 हेच उत्तर येईल. आपण सोडवत बसायची जास्त गरज नाही. आता पुढच्या एक्झाम्पलमध्ये जर बघितलं तर वर्गमुळात 17 अधिक वर्गमुळात 15 / 17 वजा वर्गमुळात 15 तेच एक्झाम्पल दिले, फक्त फरक 2चा आहे का, तर 100% आहे. 17 आणि 15 फरक 2चा आहे आणि चिन्ह कोणतं आहे, तर वजा चिन्ह आहे. वजा चिन्ह म्हटल्यानंतर मी सांगितलं पहिल्यांदा आपण काय लिहायचं, तर 2 लिहायचं आणि त्यानंतर वर्गमुळात या दोन्हींचा गुणाकार 17 × 15. आता 17 × 15 जर बघितलं तर आपल्याला सांगता येईल हे 2 आणि वर्गमुळात 17 × 15, म्हणजे 7 × 5 = 35, 35 + 5 = 3 आणि त्यानंतर 17 × 5 = 22, 22 × 3 = 25, म्हणजेच यांचा गुणाकार येईल 255, म्हणजे 2 वर्गमुळात 255 हे तुमचं उत्तर असेल. आता काही जणांचा प्रश्न आहे जर फरक 2चा नसेल तर काय करायचं, फरक 2चा नसेल तर आता ठीक आहे ते आपण बघूया. या ठिकाणी जर बघितलं तर फरक आपल्याकडं जर बघितलं तर लक्षात येईल की फरक 2चा नाही, फरक आता इथं या ठिकाणी वेगळाच काहीतरी येतोय. 2पेक्षा जर वेगळा फरक येत असेल तर आपण पहिली स्टेप काय करायची, म्हणजे याच्यामध्ये बघा वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 2 / वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 2 / वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 2 / वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 2 दिले आणि फरक काही 5चा आणि 2चा जो आहे तो 3 येतोय. या ठिकाणी जर बघितलं तर 17 आणि 13 आहे, 17च्या आणि 13च्यामध्ये फरक 4चा येतोय. तर मग अशा एक्झाम्पलला आपण न म्हणजे जास्त काही विचार करता डायरेक्ट एक काम करायचं, म्हणजे यांची जी बेरीज आहे ती आपण बेरीज डबल करायची. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं करता येईल 5 अधिक 2 हे 2 वेळा करायचं, 5 अधिक 2 / 5 अधिक 2 आणि छेदाला काय करायचं, तर या दोन्हीचा फक्त फरक घ्यायचा 5 वजा 2, म्हणजे आपलं उत्तर येईल 5 अधिक 2 = 7, 5 अधिक 2 = 7, 7 × 7 = 14, 14 / 3. आता सेम तसंच आपल्याला या एक्झाम्पलमध्येही सांगता येईल. याच्या बाबतीत जर बघितलं तर 17 आणि 13 फरक 4च आहे, म्हणजेच आपल्याला नेक्स्ट स्टेपला 17 अधिक 13, त्यानंतर 17 अधिक 13 आणि छेदाला 17 वजा 13. आता 17 अधिक 13 जर बघितलं तर झालं 30 आणि 17 अधिक 13 म्हणजे 30 × 30 = 60 / 17 वजा 13 म्हणजे 4, म्हणजेच आपलं उत्तर येईल 4 × 4 = 4, 4 × 4 = 4, 4 × 25 आपलं उत्तर येईल ते 15 येईल. लक्षात आलं, ठीक आहे. आता बघा वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 2 / वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 2 / वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 2 / वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 2 असं एक्झाम्पल दिले. आता या ठिकाणी जर चिन्ह बघितलं तर वजाचं आहे, फरक 2चा नाही सगळ्यात महत्त्वाचं. मग याच्या अगोदरचं आपण एक्झाम्पल बघितलं की बेरीज असेल तर आणि फरक 2चा नसेल तर डायरेक्ट 2 वेळा बेरीज करा आणि या दोघांचा छेदाला वजाबाकी घ्या. सेम तसाच काहीतरी क्रायटेरिया वापरायचा, म्हणजे वजा चिन्ह असेल आणि फरक जर 2चा असेल तर त्यावेळी आपण 2 लिहित होतो आणि मग वर्गमुळात दोघांचा गुणाकार. आता सेम तसं जर फरक 2चा नसेल तर आपण या ठिकाणी 4 लिहायचं आणि मग या दोघांचा गुणाकार. या ठिकाणी आपल्याला असं करता येईल 5 × 2 आणि छेदाला दोघाची वजाबाकी 5 वजा 2, म्हणजेच आपल्याला सांगता येईल हे 4 आहे असंच आणि वर्गमुळात 5 × 2 म्हणजे 5 × 2 = 10 आणि छेदाला 5 वजा 2 = 3 आपलं उत्तर सांगता येईल 4 / 10/3. लक्षात आलं, सेम एक्झाम्पल तसंच पुढचं आहे. याच्यामध्ये जर बघितलं तर वर्गमुळात 17 अधिक वर्गमुळात 13 आणि मध्ये यांचं जे चिन्ह आहे ते वजाचं आहे,
जर वजाचं असेल तर आपण या एक्झाम्पलमध्ये सुद्धा जास्त विचार न करता वजाचे नाही म्हणल्यानंतर 4 आणि गुणुले वर्गमुळात 17 गुणुले 13 छेदा या दोघांचा फरक 17 वजा 13 म्हणजेच नेक्स्ट स्टेपला हे 4 आहे असंच वर्गमुळात जर बघितलं 17 गुणुले 13 म्हणजेच 7 त्रिक 21 21 ला 1 7 4 2 17 आणि 3 जर 20 20 आणि 2 22 म्हणजेच 221 आणि छेदाला 17 वजा 4 म्हणजेच किती तर 17 वजा 13 म्हणजेच 4 या 4 ला हे 4 कॅन्सल म्हणजे आपलं उत्तर येईल वर्गमुळात 221 लक्षात आलं. आता बघा म्हणजे आपण काय काय केलं तर या ठिकाणी 2 फरक नाही म्हणून 4 घेतलं या दोघांचा गुणाकार आणि छेदाला या दोघांचीच वजाबाकी त्यानुसार पहिल्या एक्झाम्पलचं उत्तर 4 वर्गमुळात 10 आणि दुसऱ्याचं एक्झाम्पलचं उत्तर वर्गमुळात 221 एक्झाम्पलमध्ये जर थोडासा टाईप असा वाढवला म्हणजे या ठिकाणी याचा वर्ग केला आणि या ठिकाणी याचा पण वर्ग केला आणि मग उत्तर विचारलं तर आपल्याला सांगता आलं पाहिजे. याच्यामध्ये जास्त दुसरं तिसरं काही नाही तर जे आपण अगोदर केलं होतं तेच आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. म्हणजे अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये जेव्हा का वर्गमूळ वर्ग दिला नव्हता त्या आपण डायरेक्ट बेरीज करत होतो 5 अधिक 3 8 उत्तर सांगत होतो. सेम तसाच क्रायटेरिया आता आपल्याला करायचं आहे. पहिल्यांदा काय तर या दोघांची बेरीज किती आहे तर 5 अधिक 3 म्हणजेच आपल्याला सांगता येईल 8. तर उत्तर लिहिताना आपल्याला एक काम करायचं या 8 वर्ग का तर या ठिकाणी वर्ग दिला आहे तर वर्ग घ्यायचा आणि याच्यातून वजा 2 म्हणजे 8 वर्ग 64 वजा 2 म्हणजेच आपलं उत्तर येईल 62. सेकंड एक्झाम्पलमध्ये जर बघितलं तर आपल्याला सांगता येईल 13 आणि 11 दिले 13 आणि 11 बेरीज होईल 13 आणि 11 बेरीज झाली 24. तर याला असं करतो की आपण 24 वर्ग वजा 2 म्हणजे 24 वर्ग 576 वजा 2 म्हणजेच आपल्याला सांगता येईल 574 हे तुमचं उत्तर असेल. जो पुढचा टाईप आहे त्याच्यामध्ये 1 छेद वर्गमुळात 1 अधिक वर्गमुळात 2 अधिक 1 छेद वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 3 अधिक 1 छेद वर्गमुळात 4 अधिक .. 1 छेद वर्गमुळात 81 याचं काय जर असं एक्झाम्पल दिलं असेल तर बऱ्याच जणांची वेगळी टेन्शन येतं तर याच्यामध्ये कुठलंही टेन्शन न घेता डायरेक्ट उत्तरावर कसं जायचं बघा. तर याच्यामध्ये डायरेक्ट उत्तर काय तर याच्यातलं सर्वात लहान आणि सर्वात मोठा नंबर आपण परदेशी शोधायचा. तर सर्वात लहान आपल्याला नंबर माहिती आहे या ठिकाणी आहे वर्गमुळात 1 आणि सर्वात मोठा नंबर आहे वर्गमुळात 81. तर आपण परदेशी याच्यामध्ये काय करायचं तर या ठिकाणी वर्गमुळात 81 वजा वर्गमुळात 1 म्हणजे लक्षात काय ठेवायचं जर इथं मध्ये बेरजेचं चिन्ह असेल जर बेरजेचं चिन्ह असेल तर आपण तिथं वजा चिन्ह घ्यायचं. म्हणजे नेक्स्ट स्टेपला आपल्याला सांगता येईल 81 वर्गमूळ आहे 9 आणि 1 वर्गमूळ 1 9 वजा 1 म्हणजे आपलं उत्तर येईल 8 लक्षात आलं. सेम तसाच क्रायटेरिया जर बघितला तर याच्यातला लहान नंबर आहे वर्गमुळात 4 या ठिकाणी सर्वात लहान नंबर आहे वर्गमुळात 49. तर आपण लहान नंबर वर्गमुळात 4 आणि मोठा नंबर वर्गमुळात 49 तर आपण मोठा नंबर जो आहे वर्गमुळात 49 याच्यामधून वर्गमुळात 4 वजा करून घ्यायचं. 49 वर्गमूळ सगळ्यात माहिती आहे ते आहे 7 आणि 4 वर्गमूळ माहिती आहे 2 7 वजा 2 म्हणजे आपलं उत्तर येईल 5. सेम एक्झाम्पल पुढचं आहे फक्त ते उलट करून दिले म्हणजे याच्यातला मोठा नंबर आहे वर्गमुळात 121 आणि लहान नंबर आहे वर्गमुळात 9. बेरजेचं चिन्ह असल्यामुळे काही फरक पडत नाही 2 अधिक 3 केलं काही नाही 3 अधिक 2 केलं काही फरक काहीच पडणार नाही. तर आपल्याला इथं उत्तर घेता येईल सर्वात मोठा नंबर वर्गमुळात 121 वजा वर्गमुळात 9. आता वर्गमुळात 121 म्हणजे 121 वर्गमुळ असेल 11 वजा 9 वर्गमुळ असेल 3 11 वजा 3 म्हणजे आपलं उत्तर येईल 8. ठीक आहे आपलं उत्तर आलं 8. पुढचं एक्झाम्पल 1 छेद वर्गमुळात 1 वजा वर्गमुळात 2 वजा 1 छेद वर्गमुळात 2 वजा वर्गमुळात 3 वजा 1 छेद वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 4 .. 1 छेद वर्गमुळात 99 वजा वर्गमुळात 100 हे दिले. तर आपण या एक्झाम्पलमध्ये अगोदरच्या एक्झाम्पलचाच क्रायटेरिया ठेवायचा. पहिली गोष्ट काय सर्वात लहान सर्वात मोठा नंबर. सर्वात लहान नंबर आहे वर्गमुळात 1 आणि सर्वात मोठा नंबर आहे वर्गमुळात 100. दुसरी गोष्ट ही वर्गमुळ निघणारेच नंबर दिले जातात 99% ही एक्झाम्पलमध्ये निघणारेच नंबर दिले जातात. आणि मग दुसरी गोष्ट निघणारे असतील म्हणजे सर्वात लहान सर्वात मोठा नंबर जर शोधला असेल तर मधलं चिन्ह बघायचं मध्ये चिन्ह वजाचं आहे. मग तुम्हाला आठवत असेल आपण बेरजेचं चिन्ह होतं त्यावेळी आपण वजा घेतलो तर आता वजा चिन्ह असेल तर आपण बेरजेचं चिन्ह घ्यायचं. म्हणजेच आपलं या ठिकाणी उत्तर येईल वर्गमुळात 100 अधिक वर्गमुळात सर्वात लहान नंबर आहे 1 म्हणजे 100 वर्गमूळ 10 अधिक 1 म्हणजेच उत्तर येईल 11. त्यानंतर या एक्झाम्पलच्या बाबतीत सांगता येईल वर्गमुळात 64 हे हा मोठा नंबर आहे आणि लहान नंबर आहे या ठिकाणी वर्गमुळात 4. 64 अधिक वर्गमुळात 4 म्हणजेच पुढच्या स्टेपला वर्गमुळात 64 अधिक 4 म्हणजे 64 वर्गमूळ 8 आणि 4 वर्गमूळ 2 8 अधिक 2 तुमचं उत्तर असेल 10 आणि या ठिकाणी असेल 11. ठीक आहे आता बघा आपण पुढील एक्झाम्पल बघतोय 1 गुणिले 2 अधिक 2 गुणिले 3 अधिक 3 गुणिले 4 .. 24 गुणिले 25 आणि दुसरे एक्झाम्पल दिले 1 गुणिले 2 अधिक 2 गुणिले 3 अधिक 3 गुणिले 4 अधिक
डॉट 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 अधिक 24 49 × 50 हे एक्झाम्पल थोडंसं आपल्या एम पी एस सीच्या आयोगाच्या आवडतं एक्झाम्पल असतं. आता याच्यामध्ये जर बघितलं तर आपण हे एक्झाम्पल काही प्रत्येकाचा गुणाकार करत जर बसायचं म्हणलं तर एक तास याच्यातच जाईल गुणाकार करून उत्तर काढण्यात. तर आपल्याला याला डायरेक्ट उत्तरावं यायचं. डायरेक्ट उत्तरावं यायचं म्हणजे काय, तर आता बघा याच्यामध्ये काय करणार, तर डायरेक्ट शेवटच्या एक पासून दिलंय ना, डायरेक्ट शेवटच्या ना स्टेपला जायचं. शेवटची स्टेप आहे काय, तर 24 × 25. आपण जशी आहे तशी सुरुवाती लिहून घेणार, 24 × 25 आणि मग 25 पुढचा नंबर म्हणजे जो शेवटचा नंबर आहे त्याच्या पुढचा एक नंबर घ्यायचा, तो आहे 26. 24 × 25 × 26 भागिले, मात्र आपण 3 संख्या असल्यामुळे भागिले 3 करतोय. नेक्स्ट स्टेपला आपल्याला यांचा गुणाकार किंवा कॅल्क्युलेशन करता येईल. या ठिकाणी 3 × 1 = 3, 3 × 8 = 24, 8 × 25 होईल 200 आणि 200 × 26 म्हणजे 26 × 52 आणि वरचे 20 आहे असेल. त्यामुळे या एक्झाम्पलचं उत्तर येईल 5200. आता दुसरं एक्झाम्पल सेम तसंच दिलं, 1 × 2 = 2, 2 × 3 = 3, 3 × 4 = 49 × 50. तर आपण याच्यातल्या शेवटच्या स्टेपला जाणार, म्हणजे पहिल्यांदा 49 × 50 याच्या पुढील नंबर 51/3 जर आपण केलं तर पहिल्या स्टेपला 3 × 1 = 3, या ठिकाणी 3 × 1 = 3, 3 × 7 = 21 म्हणजे 17 × आपल्याला सांगता येईल. असं आलं की 49 × 50 × 17, तर आपल्याला पहिल्यांदा 17 × 49 गुणाकार करता येईल. म्हणजे 17 × 9 जर बघितलं तर 153, 153 = 3, 7 = 15, त्यानंतर 17 × 68, 68 × 15 = 83 म्हणजेच 833 × अजून आपल्याकडे राहिले 50 म्हणजेच पुढच्या स्टेपला 0. 5 × 15, 15 = 5, 7 = 1, 5 × 15 = 1, 16, 16 = 6, 7 = 1 आणि 85 × 40 आणि 41 म्हणजेच उत्तर असेल 41,650. म्हणजे या एक्झाम्पलमध्ये तुमच्या लक्षात आलं, शेवटचा नंबर जो आहे शेवटचं स्टेप ती घ्यायची 24 × 25 आणि त्याच्या पुढचा नंबर 26/3 हे कॅल्क्युलेशन केलं तर 5200. याच्यामध्ये 49 × 50 दिलं तर शेवटची टर्म, तर आपण 49 × 50 × 51/3 केलं आणि मग याचं उत्तर जे घेतलं ते 41,650. आता याच्यामध्ये आपल्याला काही वेगळी एक्झाम्पल दिली जातात. वेगळी म्हणजे बघा, आता बघा हे एक्झाम्पल आहे, 1/1 × 2 = 1/2 × 3 = 1/3 × 4 = 1/24 × 25. म्हणजे अगोदरचं एक्झाम्पल अंशाला होतं, या एक्झाम्पलमध्ये छेदाला दिले आणि 1/1 × 2 अशा पद्धतीने दिले. आता या एक्झाम्पलमध्ये तर अगोदरच्या एक्झाम्पलपेक्षा सुद्धा सोपं एक्झाम्पल आहे. म्हणजे आयोगाने माझ्या मते ASO ला 2014 क्वेश्चन विचारला, याच्यावर हाच क्वेश्चन विचारला होता. तर याच्यामध्ये आपण न सॉल्व करता डायरेक्ट उत्तर कसं लिहू शकतो, एक पासून दिले का बघायचं, आणि दुसरी गोष्ट डायरेक्ट शेवटच्या टर्मला जाणार. शेवटची टर्म आहे 24 × 25, यातला जो लहान नंबर आहे तो वर आपल्याला लिहिता येईल, म्हणजे या ठिकाणी 24 आणि मोठा नंबर आहे तो छेदाला 24/25. यानुसार आपल्याला या एक्झाम्पलचं सुद्धा उत्तर सांगता येईल. म्हणजे 1/1 × 2 = 1/2 × 3 × 3 = 4 … 1/49 × 50 दिले, तर शेवटची टर्म आहे 49 × 50, तर आपण यातला लहान नंबर आहे 49 तो अंशाला लिहिणार आणि जो मोठा नंबर आहे तो छेदाला लिहिणार, म्हणजेच उत्तर येईल 49/50. हे आपण सोडवतो कसं, समजा मी एवढंच तुम्हाला दिलं असतं तर तुम्ही सांगितलं असतं 2 × 1 = 1 म्हणजेच 3/2 बरोबर, त्यानंतर या ठिकाणी 3 × 1 = 1 म्हणजे 4/3, त्यानंतर या ठिकाणी 4 × 4 = 1 म्हणजेच 5/4, त्यानंतर पुढं आपल्याला सेम तसं सॉल्व करता आलं असतं, 3/2 आहे, 4/3 आहे, 5/4 आहे, तर या ठिकाणी 6/5 म्हणजे असं जर आपण सॉल्व करत गेलो तर या ठिकाणी सांगता येईल 29 × 29 = 1 म्हणजेच 30/29. आणि हे जर झालं असेल तर आपल्याला ज्या टर्म कॅन्सल करता येतील त्या करता येतील, म्हणजे या ठिकाणी या 3 ला 3 कॅन्सल, या 4 ला 4 कॅन्सल, या 5 ला 5 कॅन्सल, या 6 ला 6 कॅन्सल, सेम तसंच आपल्याला सांगता येईल या 29 ला 29 कॅन्सल, म्हणजे शिल्लक राहील 30/2 आणि 30/2 म्हणजेच आपल्याला सांगता येईल उत्तर असेल 15. म्हणजे या एक्झाम्पलचा आन्सर किती, तर 15. सेम तसंच दुसरं एक्झाम्पल आपल्याला घेता येईल, या ठिकाणी 2 × 1 = 1 म्हणजेच 3/2, त्यानंतर या ठिकाणी 3 × 1 = 3 म्हणजे 4/3,
त्यानंतर 4 × 4 + 1 म्हणजेच 5/4 ... या ठिकाणी 90 × 90 + 1 = 91 बरोबर या 3 ला हे 3 कॅन्सल, या 4 ला हे 4 कॅन्सल, या 5 ला हे 5 कॅन्सल, या 90 ला हे 90 कॅन्सल, तर आपलं उत्तर येईल 91/2। लक्षात आलं काय केलं आपण की यांचं फक्त सिम्प्लिफिकेशन करून डायरेक्ट उत्तरावर आपण पोचण्याचा प्रयत्न केला। हे जसं बेरजेचं दिलं तसंच कधीकधी वजाचंही एक्झाम्पल विचारलं जातं। म्हणजे बघा हेच एक्झाम्पल जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल 1 − 1/2, 1 − 1/3, 1 − 1/4 ... 1 − 1/29 असं जर एक्झाम्पल विचारलं असेल तर आपल्याला सांगता येईल। हे जर सॉल्व करायचं म्हटलं तर आपण असं करू शकतो 2 + 1 = 1 म्हणजेच 2 + 1 = 1/2, त्यानंतर इथं 3 × 3 = 1 म्हणजेच 2/3, त्यानंतर 4 × 4 = 1 म्हणजेच 3/4 म्हणजेच पुढची स्टेप येईल 4/5 * या ठिकाणी जर आपण ... करत आलो तर 19 × 19 = 1 म्हणजेच 28/29। मग नेक्स्ट स्टेपला आपल्याला ज्या टर्म कॅन्सल करता येतील त्या करता येतील, या 2 ला 2 कॅन्सल, या 3 ला 3 कॅन्सल, या 4 ला 4 कॅन्सल, या 5 ला 5 कॅन्सल, तर या 28 ला 28 कॅन्सल, म्हणजे अंशाला राहील 1 आणि छेदाला राहील 29। म्हणजेच या एक्झाम्पलचे उत्तर असेल आपलं 1/29। तर पुढच्या एक्झाम्पलच्या बाबतीत आपल्याला सांगता येईल या ठिकाणी 2 + 1 = 1 म्हणजेच 1/2, त्यानंतर 3 × 3 = 1 म्हणजेच 2/3, त्यानंतर 4 × 4 = 1 म्हणजेच 3/4 ... या ठिकाणी 90 × 90 = 1 म्हणजेच 89/90। आणि मग टर्म ज्या कॅन्सल होणार आहेत त्या करता येतील 2 ला 2 कॅन्सल, 3 ला 3 कॅन्सल, 4 ला 4 कॅन्सल, 89 ला 90 कॅन्सल, तर उत्तर येईल 1/90। म्हणजे या एक्झाम्पलचं उत्तर असेल 1/90। ठीक आहे, बघा लास्ट टाइम बघतो या ठिकाणी बेरीज विचारले 2 × 0 = 2 × 1 + 2 × 1 = 2 × 2 × 2 = 3 ... 2 × 7 = बरोबर किती। तर या एक्झाम्पलच्या डायरेक्ट किमती पलीड दिलेल्या आहेत, त्या किमती घेऊन बेरीज केलं तरी चालेल। नसेल तर आपल्याला जर डायरेक्ट याचं उत्तर पाहिजे असेल तर एक काम करायचं, 2 × 0 पासून जर टर्म दिली असेल तर शेवटची टर्म बघायची काय आहे 2/7, तर आपण घेताना घ्यायचं 2/8 म्हणजे याच्या पुढचा नंबर घ्यायचा, तर 2/8 = 1। आता 2/8 जो आहे तो आहे 256 - 1 म्हणजेच तुमचं उत्तर या एक्झाम्पलचं येईल 255। लक्षात आलं, सेम तसंच एक्झाम्पल आहे 2 × 0 = 2 × 1 + 2 × 2 = 9। आता 9 आहे तर आपल्याला या ठिकाणी घ्यायचा सांगितलं पुढचा, म्हणजेच 2/10 = 1। आता 2/10 जो आहे तो 1024 आहे, 1024 - 1 म्हणजेच आपलं उत्तर येईल 1023। ठीक आहे, धन्यवाद, आपण असंच पुढचंही लेक्चर घेऊ।